नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. सकाळचे वाजले जवळजवळ 5:45 आणि आता आपण पोहोचलो आहे रतलामला. रतलाम शहर शांततेत सकाळच्या पहारी खूप छान दिसते. समोरून एक ट्रेन आली आहे, आपण पाहू शकता. तर आता हा आपला व्हिडिओ असणार आहे रतलामपासून जयपूरपर्यंतचा पार्ट 2. आपण या व्हिडिओची सुरुवात केली होती बँड्रा टर्मिनल्स ते आपण प्रवास केला होता सुरतपर्यंत. सुरतनंतर मला झोप लागली आणि आत्ता आपण उठलो आहे थेट रतलामला. आता रतलाम स्टेशनचा अरायवल आपण पाहत आहे आणि हा व्हिडिओ आता इथूनच आपण पुढे सुरू करूयात. पावणे 6 वाजले, आता आपण पोहोचलोय रतलामला आणि सगळ्यात पहिल्यांदा शुभ प्रभात मंडळी सगळ्यांना. आपली गाडी पाहता इकडं बिकानेर बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेस आता इथं आहे ना. आपल्या गाडीला खरं तर 5 मिनिटाचं हॉल्ट आहे, पण आपल्याला इथं आता मी जसं बघितलं की अवंतिका एक्सप्रेस सुद्धा ओव्हरटेक करणार आहे, पण बघूयात. आता ओव्हरटेक इथं होतं की पुढे होतंय, त्यापूर्वी आता स्टॉल आहे, गरमागरम पोहे भेटतात. ते पोहे आणि चहा घेतोय आता आम्ही सध्या, कारण की आता सकाळ सकाळचं वातावरण आहे. सकाळ सकाळ पोहे खाण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि MP चा पोहा म्हणलं की काय सांगायची गरज नाही, एकदम कडक. सकाळ सकाळ फ्रेश बनवले. इकडच्या पोह्याची खासियत म्हणजे हा थोडासा गोडसर असतो आणि शेव वगैरे टाकलेली असते याच्यामध्ये. आपण पाहतो मस्त. आणि अवंतिका एक्सप्रेस आता आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 6 वर. आपण पाहताय आता अवंतिका एक्सप्रेसचा ओव्हरटेक. खरं मला वाटलं की डायरेक्ट आपल्याला स्किप करेल, पण तिचा पण स्टॉप आहे रतलामला, त्याच्यामुळे ती पण इथं प्लॅटफॉर्म नंबर 6 आली आहे. आता बघू पहिल्यांदा अवंतिका डिपार्चर घेते की आपली ट्रेन घेते. अवंतिका एक्सप्रेस आपण बघितलं अरायवल झाला, पण आपल्याला लगेच डिपार्चर दिला आल्यास, त्यामुळे लगेच पळत पळत आलो होती आणि चहा घेतला होता. तर चहा 10 आहे, पण चहाची क्वालिटी पण मस्त आहे, एक नंबर चहा आहे. मंदिर कसलं भारी. सहा 47 मिनिटं झालेत, आता आपण पोहोचलोय नागदाला. नागदा जंक्शन समोर पाहताय स्टॉल आहे, पण स्टॉल आता खरं तर पोहे घ्यायचे होते आपल्या ग्रुपमधल्या इतर काही आपल्या मित्रमंडळींना, पण त्या साईडला खूप लांब एक चालता फिरता स्टॉल दिसतोय. बाकी स्टॉल नाही, 2 मिनिटं गाडी थांबणार इथं. आणि नागदा जंक्शन आहे, आपली मेन मुंबई दिल्ली मेन लाईन चालते आणि एक लाईन इथून उज्जैनला पण जाते. 680 किलोमीटरचा जवळजवळ प्रवास केला आहे आपण. 2 मिनिटाचा स्टॉप आहे आता इथं. एक नंबर फिलिंग आहे इथं सकाळ सकाळचं वातावरण. ज्यावेळेस एंट्री केली ना, ती नदी होती, मंदिर होतं, एक नंबर. आणि थंडगार वातावरण झालं आहे. आता याच्यानंतर ना जवळजवळ 90 ते 92 किलोमीटर नंतर येणार आहे शामगड म्हणून. शामगड रेल्वे स्टेशन आता वाजले 7 वाजायला आलेत, तर मला वाटतं की 7:45 किंवा 8 दरम्यान आपण आता शामगडला पोहोचू. 90 ते 92 किलोमीटरचा टप्पा आहे आता पुढे. तर 7:50 झालेत, आता आपण पोहोचलोय श्यामगडला. हे आहे मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात आणि इथलं धर्मराजेश्वर मंदिर आहे ना, खूप फेमस आहे. स्टेशन आहे ना एकदम ओपन आहे,
पुढच्या साईडला प्लॅटफॉर्म आपल्याला म्हणजे वरती शेड वगैरे दिसतात पण या साईडला पूर्ण ओपन, या साईडला झाडी वगैरे आहे, खूप मस्त आहे ह्या साईडला वातावरण, एक नंबर वाटतंय. आता 2 मिनिटाचा स्टॉप आहे इथं. तर मला वाटलं ना आपल्या गाडीला इथं ओव्हरटेक मिळेल, पण ओव्हरटेक काय मिळालं नाही. 8 ते 9 मिनिटं गाडी इथं थांबली आणि काय टेक्निकल इश्यू असेल त्यामुळे गाडी थांबली असेल. तर याच्यानंतर आता रामगंज मंडी म्हणून नेक्स्ट स्टेशन आहे, रामगंज मंडी जंक्शन. तर तिथं आता इथून 60 ते 65 किलोमीटर आहे पुढचं अंतर आपलं. बरोबर 6:38 झालेत, आता आपण पोचलोय रामगंज मंडीला. आणि रामगंज मंडी हे तर कोटा जिल्ह्यात आणि राजस्थान राज्यामध्ये. तर बरोबर ऑन टाईम चालली आपली गाडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामगंज मंडी आहे ना, हे सगळ्यात खास फेमस आहे. इथं जे कोथिंबीरीचं उत्पादन होतं त्यासाठी आणि त्याचा खूप मोठा बाजार इथं लागतो. जवळजवळ एका दिवसात 6,500 टन कोथिंबीरीच्या बियाणाचा बाजार इथं लागतो. तर एक नंबर असं स्टेशन आहे. पण इकडचे मला राजस्थानचे एक वैशिष्ट्य वाटतं, इकडचे जे स्टेशन्स आहेत ना खूप ओपन आहेत, त्यामुळे मोकळी हवा खेळते हवा राहते या साईडला. रामगंज मंडी आहे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंक्शन आहे. तर इथून झालवाडसाठी एक लाईन जाते आणि तिथून पुढे ना भोपालसाठी जी लाईनचं काम अजून चालू आहे, पूर्ण नाही झालं. आणि ही मेन लाईन आपली मुंबई दिल्ली मेन लाईन आहे. आणि जसं आपलं नवापूर रेल्वे स्टेशन आहे का महाराष्ट्रामध्ये, तसंच हे पण रेल्वे स्टेशन आहे. अर्धं रेल्वे स्टेशन MP मध्ये आहे आणि अर्धं रेल्वे स्टेशन राजस्थानमध्ये. 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर आता रामगंज मंडीपासून आपण डिपार्चर घेतलं. आता याच्यानंतर येणार आहे कोटा, आणि कोटा इथून आहे जवळजवळ 70 किलोमीटरला. हा भाऊ रामगंज म्हणून चढलाय शेंगा विकण्यासाठी. आणि वॉशरूम जर बघितलं ना, तर वॉशरूमची कंडिशन आहे ना, इथं आपल्याला वॉश बेसिन दिसतंय, इकडे आरसा आहे आणि वॉश बेसिन एकदम नीट अँड क्लीन दिसतंय. पाणी पण इथं येतंय सोपमध्ये, आपण पाणी पाहताय. आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही वॉशरूम आहेत ना एकदम नीट अँड क्लीन आहेत. नऊ झालेत, आता आपण पोहोचलोय कोटा जंक्शनला. आणि पोहोचल्या आपण पाहताय इकडे स्टॉल्स भरपूर सारे लागलेत खाण्यासाठी. इकडे आपल्याला खाण्यासाठी पाहताय ब्रेड पकोडे समोसे वगैरे इकडे आपल्याला भेटतात, चहा सगळं काही भेटतंय.
आणि इथं आपल्याला 5 मिनिटाचा हॉल्ट आता इथं, आणि गाडी 10 मिनिटं लवकर आली तर 10 ते 15 मिनिटं आपण इथं थांबणार आहे. आता कोटाविषयी सांगायचं म्हणजे तर इन्स्टिट्यूट हब आहे, मोठमोठे कोचिंग क्लासेस आहे, आपल्याला नेट सीईटीची आपल्याला जर तयारी करायची असेल तर इथं खूप भारी भारी क्लासेस इथं अवेलेबल आहेत. आणि बाकीच्या गोष्टीसाठी सांगायचं म्हणलं तर साडीसाठी, सिल्क साडीसाठी खूप फेमस आहे. आणि फेरीवाले एवढा आवाज करतात आहे ना की त्यांचाच आवाज जास्त घुमतो आहे. तर जंक्शन आहे इथून बिना मखेडी मार्गे ना हावडाकडे एक लाईन जाते ना, आपण चाललोय सध्या मुंबई दिल्ली मेन लाईन मार्गे. आणि मागच्या स्टॉलवरून आता चहा घेतला, आपण 10 रुपयाचा पाहताय, चहाचा कलर बघताय तर चहा ऍव्हरेज आहे, एवढं पण काय आपण खास म्हणता येणार नाही, गरम आहे फक्त. काम चालाव, थोडस अद्रक वगैरे टाकलेलं दिसतंय त्याच्यामध्ये. आत्ता आहे ना कोटा जंक्शनवरून निघलो आणि समोसासुद्धा घेतला होता आमच्या ग्रुपमधल्या मेंबर्सने, तर मी आता टेस्ट करण्यासाठी घेतला येतो, तर आपला टेस्ट करून सांगतो. फ्रेश आहे ना, अजिबात वाटत नाही याच्यामध्ये ना. आपलं स्टफिंग बघताय, स्टफिंग एकदम कमी आहे, जसं आपला नॉर्मल वडा असतो ना, नॉर्मल समोसा त्या त्यासारखा नाही आहे. टेस्ट थोडीशी वेगळीच वाटते, एवढं काही जास्त खाणार नाही मी आता, थोडंसं टेस्ट करण्यासाठी घेतला, कारण की आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण स्टेशनवर जात आहे, कोटामधून आपण हे घेऊ शकतो का नाही, तर मी काही रेकमेंड करणार नाही आपल्यासाठी. आणि इथून आता सवाई माधवपूर आहे ना बरोबर 104 ते 105 किलोमीटर आहे, मला वाटतं की 12:15 आपण पोहोचून जाऊ तिथं. दादा थोडंसं रेस्ट करतो, कारण की सकाळी जवळजवळ 5 वाजता उठलो होतो आणि सगळं रेकॉर्डिंग आपण रातलाम स्टेशनपासून करतो, तर थोडंसं आता रेस्ट करतो 1 ते 1.5 तास. आता 10 वाजलेत, 1 तास तरी रेस्ट करतो, मग भेटूयात आता सवाई माधवपूरला. अकरा वाजून 8 मिनिटं झालेत, आता आपण सवाई माधवपूर जंक्शनला पोचतोय समोर, आणि समोर आपण ही जी लाईन बघताय ना, ही लाईन चालली आहे जयपूरकडे. आता आपलं लोको रिव्हर्सल होणार आहे सवाई माधवपूर जंक्शनला, आणि या लाईनने आता आपण जाणार आहोत पुढे. सिंगल लाईन इलेक्ट्रिक लाईन आपण पाहू शकता. समोर WDP 4D दिसतोय आपल्याला. आता हाच लोकोमोटिव्ह मला वाटतं आपल्या ट्रेनला अटॅच होईल, आणि जो आपला लोको होता मालगाडीवाला तो WAG 9 तो आता डिटॅच होईल. 11:10 झालेत, आता आपण पोहोचलोय सवाई माधवपूर जंक्शनला, आणि या गाडीचं टायमिंग इथे येण्याचं आहे ना 11:40 होता, तर जवळजवळ 30 मिनिटं आधी आलोय, आणि 15 मिनिटाचं इथं हॉल्ट आहे, टेक्निकल हॉल्ट आहे. का
तर आता समोर आपण या साईडला, मी आपल्याला आत्ताच दाखवलं की इकडे या साईडला जयपूरची जयपूरवाली लाईन जाते. तर आता आपल्याला दुसरं लोकोमोटिव्ह अटॅच होणार आहे, WDP 40 मी आपल्याला दाखवलं, तेच लोकोमोटिव्ह आता अटॅच होईल. तर अटॅचमेंट मी आपल्याला दाखवतो पुढे जाऊन. तर आपल्याला मंडळी आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि आतापर्यंत 1014 किलोमीटरचा आतापर्यंत आपण प्रवास केला आहे कालपासून. तर प्रवासात खूप मजा आली आणि आपला जो डबा होता ना तो एकदम फुल चालला आहे. मी आता सध्या या डब्यामध्ये बसलो आहे, इथं जरा कमी पब्लिक आहे. खाण्यापिण्यासाठी आपण स्टॉल बघता, इथं समोसे वगैरे आणि इथं भजी वगैरे भेटतात आहे. क्वालिटी बघून काय एवढी खास वाटत नाही. आणि मी आपल्याला जे WDP 40 लोकोमोटिव्ह दाखवलं होतं स्टार्टिंगला, ते आता आलं आहे आपल्या ट्रेनला अटॅच होण्यासाठी मागच्या डब्याला. SLR कोच आहे आपला, बघताय समोरचे दोन आणि त्याच्या मागचा आपला S1 कोच. तर लोको अटॅच झाला आहे, आता आपण पाहू शकता. आता इलेक्ट्रिक लाईन जरी असली तरी आपला डिझेल लोको असणार आहे EMD. आता शेवटपर्यंत आपल्याला जयपूरपर्यंत, आता त्याच्या पुढे तो आहे बिकानेरपर्यंत हेच असणार आहे की नाही हे मला माहीत नाही, कारण की मे बी बिकानेरपर्यंत रूट जर इलेक्ट्रिफाईड नसेल तर मग हेच कंटिन्यू करेल एंड टू एंड जर्नीला. आडीला निघायला आहे ना, अजून थोडा टाइम आहे. तर इथूनच मी जसं आपल्याला दाखवलं, फेमस इथली आहे ना रबडी घेतली आहे. रबडी 60 रुपयाची आहे. तर मी आपल्याला टेस्ट करून सांगतो कशी आहे. सगळ्यात पहिल्यांदा दिसायला तर एकदम घट्ट दिसते. एक नंबर क्वालिटी आहे. पैसे वसूल खरंच, 60 रुपये वर्थ इट आहे. एक 43 झालेत आत्ता. आत्ता आपण पोहोचलोय दुर्गापुरा म्हणून स्टेशन आहे. बरोबर 1140 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण केला आहे आणि 7 किलोमीटर राहिला आहे इथून जयपूर, म्हणजे जयपूर सिटीच लागली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि तसंच बिल्डिंग्स वगैरे पण दिसायला लागल्या, तर भरपूर सारे लोक इथं उतरताना दिसत आहे. ऑलमोस्ट गाडी आता इथं खाली होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 50 मिनिटं आहे ना आपण आधी लवकर आलो आहे गाडीमध्ये, गाडी आपली इथं पोहोचली आहे. तर आपल्याला आता म्हणजे 50 मिनिटाचा ब्रेक पण इथं असणार आहे, कारण की गाडी 2:37चा टायमिंग होता इथं यायचा, तर त्याच्या आधी काही निघणार नाही. अजून 20 मिनिटं झालेत. आत्ता आपण पोहोचलोय जयपूर जंक्शनला आणि आपण पाहतोय आपली ट्रेन या साईडला. इकडे शेजारी लागली आहे जयपूर हैदराबाद गोरखपूर. तर
तर रेक शेअरिंग असणार म्हणून हैदराबाद आणि गोरखपूरचं नाव दिलं. तर मंडळी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 तासापेक्षा जास्त कालावधी आपल्याला या ट्रेनमध्ये लागला, तरीसुद्धा अजिबात थकवा जाणवला नाही, कारण की स्पेशल ट्रेन होती, जास्त गर्दी वगैरे काही जास्त नव्हती, प्रॉपर सीटमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही आपल्याला. आणि खायचं जर म्हणाल तर जेवणामध्ये पॅन्ट्री कॅर नसल्यामुळे आपण ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं फूड. ऑनलाईन फूड एक नंबर होतं, प्राईस थोडीशी ओवर कॉस्ट होती, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आज सकाळी सवाई माधवपूरला आपण जी रबडी खाल्ली ती मस्त होती, आणि रतलामला सकाळी जे पोहे खाल्ले ते पण भारी होते. तर ओवरऑल फूड एक्सपिरियन्स पण भारी होता. तिकीट कॉस्ट आपण मी आपल्याला ऑलरेडी सांगितली आहे, स्पेशल ट्रेन असल्यामुळे थोडेसे जास्त पैसे लागतात. आणि याच्या व्यतिरिक्त रूट पण एक नंबर होता, पहिल्यांदा रूट हा एक्सप्लोअर केला आहे. खरं तर डिझेल लोको लागले पहिल्यांदा आपल्या, त्याच्या आधी आपल्या WH9 लागलं, दोन्ही लोकोने आपल्याला राईड करायला भेटली. ICF रेक्सची मजा काही वेगळीच असते, फक्त 130 वर काही जात नाही. तर आपला जवळजवळ हा 1147 किलोमीटरचा प्रवास आता संपुष्टात आलेला आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इंस्टा आय डी आहे puneri.hamsafar, तिथे मी माझे लाईव्ह अपडेट्स टाकतच राहतो. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय श्रीराम.